नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय मराठी पाठ 13वा आपली सुरक्षा आपले उपाय. तर आपण आपली स्वतःची सुरक्षा करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे. या पाठामध्ये एक छोटा उतारा दिला आहे, त्या उतारावर आधारित प्रश्न विचारले आहे. तर वाचा, समजून घ्या. या उताऱ्याचे आपण वाचन करूया. दीपा घाबरेघुबरे होऊन धावत पळतच घरात शिरली. तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आई, शेजारच्या गल्लीतल्या एका काकूंच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते. घरात नुसता जाळ दिसत होता. लोक पाण्याच्या बाटल्या, मातीची घमेली नेत होते. एका काकांनी गाडी काढली आणि काकूंना दवाखान्यात नेले. आई, त्या काकू बऱ्या होतील ना ग? एका दमात दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले. हे सगळे पाहून ती खूप घाबरली होती. आई तिला म्हणाली, बाळ, त्या काकू नक्कीच बऱ्या होतील. त्यांना नेलंय ना दवाखान्यात? अगं, आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे. नवनवीन औषधं, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. तू घाबरून जाऊ नकोस. तरीही दीपाच्या मनात अनेक प्रश्न होते. ते प्रश्न तिने सांगा, चर्चा करा या माध्यमातून विचारले आहेत. आपण त्या प्रश्नांची उत्तरे लिहूयात. दीपाने पाहिला तसा प्रसंग तुम्ही कधी पाहिला आहे का? दीपाने कोणता प्रसंग पाहिला? तर एका काकूच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. अशा पद्धतीचा तुम्ही एखादा प्रसंग पाहिला असेल तर तो प्रसंग लिहायचा आहे. मी माझ्या पद्धतीने उत्तर लिहित आहे. तुम्हाला एखादा प्रसंग पाहिलेला आठवत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने उत्तर लिहिलं तरी चालेल. तर उत्तर, दीपाने पाहिला तसा प्रसंग मी देखील पाहिला आहे. संध्याकाळी आम्ही आमच्या घराच्या जवळ असलेल्या मैदानात खेळत होतो. तेवढ्यातच जवळच असणाऱ्या घरातून एक मोठा आवाज आला. आम्ही सर्व मुलं हा मोठा आवाज ऐकून दचकलो. हा नक्की कसला आवाज होता हे पाहण्यासाठी आजूबाजूचे सर्व लोक त्या घराच्या बाहेर जमले होते. त्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याचा आवाज होता. सुदैवाने त्या घरातील कुटुंब हे सुट्टीनिमित्त फिरायला बाहेर गेले होते, म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरा प्रश्न आहे, गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे नेमके काय झाले? उत्तर, गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे जर गॅसच्या टाकीचे झाकण सैल लागले असेल किंवा गॅसच्या पाईपमधून गॅसची गळती झाल्याने गॅस सर्वत्र पसरतो आणि छोट्याशा ठिणगीने आग लागते आणि मोठा आवाज येतो. तिसरा प्रश्न आहे, लोक पाण्याच्या बादल्या, मातीची घमेली का नेत होते? उत्तर, गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने घरात आग लागली होती. ती आग विझवण्यासाठी लोक पाण्याच्या बादल्या आणि मातीची घमेली नेत होती. अशा प्रकारे सांगा, चर्चा करा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहे. त्यानंतर आहे विचार करा आणि सांगा. यामध्ये खालील विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल? उपकरणे दिली आहेत, इस्त्री, गीझर, मोबाईल. ही उपकरणे वापरताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे? तर उत्तर बघूया. पहिले आहे इस्त्री. इस्त्री म्हणजेच आपण प्रेस मारतो कपडे, ती इस्त्री. इस्त्री वापरताना ती शरीराला स्पर्श होऊन भाजणार नाही ना याची काळजी घेऊ. तसेच इस्त्रीची वीजवाहक तार कुठे तुटली नाही ना याची सर्वप्रथम पाहणी करू. कपड्यांना इस्त्री करून झाल्यानंतर इस्त्री पूर्ण थंड करून एका सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित ठेवू. दुसरा आहे गीझर. उत्तर, पाणी तापल्यानंतर कोरड्या हाताने गीझरचे बटन बंद करणं, कारण गीझरचे बटन बंद करूनच आवश्यक तेवढे पाणी घेईन.
आणि तिसरा आहे मोबाईल. उत्तर, चार्जिंगला लावून मोबाईल वापरणार नाही. मोबाईल गरम होईपर्यंत त्याच्यावर काम करणे टाळावे. अतिउष्ण ठिकाणी मोबाईलचा वापर टाळणे. अशा प्रकारे दिलेली विद्युत उपकरणे वापरताना ही काळजी घ्यायला पाहिजे. तर ही उपकरणे दिली आहेत त्याची अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे. परंतु घरात भरपूर उपकरणे असतात, फ्रीज असतो, मिक्सर असते, टी व्ही असते, असे प्रत्येक उपकरण वापरताना आपण त्याची विशिष्ट काळजी घेतली पाहिजे आणि आपली सुरक्षा आपण स्वतः केली पाहिजे. त्यानंतर आहे शिक्षक व पालक यांच्या मदतीने समजून घ्या. तर काय समजून घ्यायचं आहे ते खाली बघूया. पहिले आहे घरात आग कशा कशामुळे लागू शकते हे तुम्ही तुमच्या शिक्षक व पालक यांच्या मदतीने अजून जास्त समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात उत्तर सांगते. घरामध्ये विजेच्या उपकरणांमध्ये बिघाड होऊन आग लागण्याची शक्यता असते. गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने घरात आग लागते. घरात पेटवल्या जाणाऱ्या स्टोवचा भडका उडाल्याने आग लागण्याची शक्यता असते. दुसरा प्रश्न आहे आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा. उत्तर, आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली धरल्याने वेदना काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. रुग्णाच्या हाताला काही प्रमाणात आराम मिळतो. परंतु पाणी टाकल्यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत मिळवून देणे गरजेचे आहे. तिसरा प्रश्न आहे रेल्वे स्थानक, एसटी स्थानक म्हणजेच बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात, त्या कशासाठी असतात. तर उत्तर, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी विविध कारणामुळे आग लागण्याचा धोका जास्त असतो. जर अशी आग लागली तर ती विझवण्यासाठी वाळू उपयोगी ठरते. त्यामुळे अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात. चौथा प्रश्न आहे अग्निशमन यंत्र कुठे कुठे बसवलेले तुम्ही पाहिले आहे की त्या ठिकाणी ते का बसवलेले असते. उत्तर, अग्निशमन यंत्र बँक, महत्त्वाची कार्यालये, पेट्रोल पंप, विमानतळे, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रिक्षा, शाळा इत्यादी ठिकाणी बसवलेले मी पाहिले आहे. जर त्या ठिकाणी आग लागली तर ती अग्निशमन यंत्राच्या साह्याने सहज विझवणे शक्य होऊन मोठ्या प्रमाणावर होणारी हानी काही प्रमाणात टाळता येते. पाचवा प्रश्न आहे गावाहून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या उघडाव्यात व नंतर विद्युत दिवा लावावा, असे का. उत्तर, आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा आपले घर खूप वेळ बंद असते. अशा वेळी गावावरून घरी आल्यानंतर जर काही कारणाने घरातील सिलेंडरमधून गॅसची गळती झाली असेल तर विद्युत दिवा लावल्याने स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते. घराची दारे खिडक्या उघडल्याने घरातील हवा खेळती होते आणि अपघाताचा धोका टळला जातो. लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी काही गोष्टी दिल्या आहेत, त्या काय आहेत बघा. एक, खिडक्यांच्या पडद्याजवळ पेटती मेणबत्ती किंवा उदबत्ती वा इतर गोष्टी ठेवू नयेत. दोन, आगीमुळे घरात खूप धूर झाला असेल तर घरातून रांगत रांगत बाहेर पडावे. आणि तीन, विद्युत उपकरणांचा वापर करून झाल्यावर विद्युत बटन त्वरित बंद करावे. दक्षता घेऊया, यामध्ये कशाची दक्षता घेऊया ते पाहूया. तर एक, मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून फोन घेणे. दोन, लायटर, काडीपेटी यांच्याशी न खेळणे. तीन, विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे पाहणे. जुन्या कुरतडलेल्या विजेच्या वायरी वेळीच बदलाव्यात. शेवटी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 52 खालील उतारा वाचा, विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.
या ठिकाणी एक उतारा दिला आहे. उताऱ्याचे व्यवस्थित निरीक्षण करा, वाचन करा आणि त्यामध्ये योग्य विरामचिन्हे लिहून तो उतारा पुन्हा लिहा. तर आपण या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करून उतारा लिहिला आहे, त्या उताऱ्याचे वाचन करूया. शाळा सुरू होऊन 4 दिवस लोटले, या ठिकाणी पूर्णविराम दिला आहे. अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात करण्याअगोदर भगत सर वर्गातील मुलांना स्वच्छतेचे, नियमित शाळेत येण्याचे, अभ्यासाचे महत्त्व सांगत होते. स्वच्छतेचे, नियमित शाळेत येण्याचे आणि अभ्यासाचे यामध्ये स्वल्पविराम हे चिन्ह दिलेलं आहे. मागील बाकावर बसलेल्या मुलांची चुळबुळ सुरू झाली. झाली या शब्दानंतर अर्धविराम हे चिन्ह दिलं आहे. तेव्हा सरांनी विचारले, शंकर काय चालले आहे तुमचे मागे? मागेनंतर प्रश्नचिन्ह दिलं आहे आणि शंकर काय चालले आहे तुमचे मागे हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिले आहे. शंकर उठून उभा राहिला व म्हणाला, सर बाहेरून कसली तरी दुर्गंधी येते. सर या शब्दानंतर स्वल्पविराम आहे आणि ते वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे. वर्गातील बोलका व अतिउत्साही विशाल लगेच खिडकीच्या बाहेर डोकावून पाहत म्हणाला, काही नाही हो सर, बाहेर नाला साफ करणारे आले आहेत, त्याचा वास येतोय. वर्गातील अनेकांनी नाक दाबून धरली. काहीच्या तोंडून शी असे शब्द बाहेर पडले. शी या शब्दानंतर जे चिन्ह आहे ते उद्गारवाचक चिन्ह आहे. भगत सर आताच स्वच्छतेचे महत्त्व सांगत होते व मुलांना अशा प्रतिक्रिया पाहून त्यांना वाईट वाटले. सर म्हणाले, मुलांनो आता पावसाळा सुरू होणार आहे, तेव्हा पाण्याने नाला तुंबू नये म्हणून ते नाला साफ करायला आले आहेत आणि तुम्हाला नाक मुडायला काय झाले? झाले यानंतर प्रश्नचिन्ह आहे. अशा प्रकारे दिलेल्या उताऱ्याचे वाचन केले आहे. त्या उताऱ्यामध्ये कोणती विरामचिन्हे वापरली आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण थोडक्यात सांगितलं आहे. अशा पद्धतीने योग्य विरामचिन्हाचा वापर करून हा उतारा व्यवस्थित सुंदर हस्ताक्षरामध्ये आपल्या वहीमध्ये लिहा. अशा प्रकारे आपण या पाठाची सर्व प्रश्न उत्तरे या ठिकाणी पाहिली आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे की तुम्ही आपली सुरक्षा आपले उपाय पाठ 13 आहे या पाठाचे 2 ते 3 वेळा काळजीपूर्वक वाचन करा. या पाठामध्ये आपली सुरक्षा करण्यासाठी काय उपाय सांगितले आहेत, कोणती काळजी घ्यायला सांगितली आहे, ती काळजी ते उपाय तुम्ही आपल्या जीवनात वापरायचे आहेत. अशा प्रकारे आपण आपली सुरक्षा आपले उपाय हा पाठ या ठिकाणी पूर्ण केला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.